खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात अक्षय तृतीया निमित्त चैत्र गौरीची पूजा करण्यात आली आहे. या निमित्त मंदिरात झोपाळ्यावर बसलेल्या रूपात चैत्र गौरीची पूजा बांधण्यात आली. साडेतीन मूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणाला चैत्र गौरीची पूजा करण्याची प्रथा आहे. या निमित्त महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र गौरीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. झोपाळ्यावर बसलेल्या रूपात चैत्र गौरीची स्थापना करण्यात आली होती. तसेच अक्षय तृतीयेनिमित्त श्री एकविरा देवीची महापूजा देखील करण्यात आली. मंदिरात करण्यात आलेल्या चैत्र गौरीची पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आज झोपाळा तयार केलेला आहे. झोपाळ्यावर त्यांना बंगळीवर आज दिवसभर आणि रात्रभर झोपाळ्याकरता त्यांना आज सभा मंडपात आमंत्रित करून त्यांना आज झोपाळ्यावर बसवलेलं आहे. आज त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य देण्यात आला. त्यांची सालंकृत पूजापाठ करण्यात आली. तर उद्याच्या सकाळी आईसाहेबांची परत सालंकृतपणे पूजा करून महानैवेद्य दाखवून इंदोळा उत्सवाची सांगता होईल